या पाठात आपण नैसर्गिक संसाधनांचे गुणधर्म शिकणार आहोत आपल्या नैसर्गिक गरजा पूर्ण करण्यासाठी आपण ज्या नैसर्गिक पदार्थांचा उपयोग करतो अशी काही नावं सांगू शकाल का सूर्य जंगल म्हणजे तिथली झाडे आणि प्राणी कोळसा खनिज तेल अन्न पाणी हवा इत्यादी आपल्या पृथ्वी या ग्रहावरचे जीवन अनेक घटकांवर अवलंबून आहे त्यातले मूलभूत घटक म्हणजे सूर्यापासून मिळणारी ऊर्जा श्वसनासाठी हवा पिण्यासाठी पाणी आणि वनस्पती व प्राण्यांपासून मिळणारे अन्न हवा पाणी आणि ज्या मातीत वनस्पती उगवतात ती माती हे पृथ्वीवरचे तीन सर्वात महत्वाचे पदार्थ आहेत ज्यांना आपण नैसर्गिक संसाधने असे म्हणतो आपण हवा पाणी आणि माती या तीन नैसर्गिक संसाधनांच्या गुणधर्मांचा अभ्यास करणार आहोत सुरुवातीला आपण हवेच्या गुणधर्मांचा अभ्यास करूया तुम्हाला हवा दिसते का नाही आपण हवा बघू शकत नाही हवा आपल्या सभोवताली सगळीकडे ती आपल्या पृथ्वीभोवतीपणे आणि आपण तिला वातावरण असं म्हणतो तुम्हाला जर हवा दिसत नसेल तर ती तुमच्या सर्व बाजूंना आहे असं तुम्ही कशावरून म्हणू शकता तुमच्या तोंडासमोर हात धरून त्यावर फुंकर मारा आपण वाऱ्याने झाडं झुडपं हलताना बघतो जेव्हा आपण श्वास घेतो तेव्हा नाकावाटे हवा आत घेतली जाते आणि जेव्हा आपण उच्छवास सोडतो तेव्हा हवा बाहेर टाकली जाते एक फुगा घ्या त्यात हवा भरा तुम्हाला काय दिसतं फुग्याचा आकार मोठा होतो म्हणजेच फुग्याच्या आतली जागा हवा व्यापते एक ग्लास घ्या एक पाण्याने भरलेली बादली घ्या ग्लास उलटा करून अजिबात तिरका न करता तो पाण्याने भरलेल्या बादलीत बुडवायचा प्रयत्न करा ग्लासमध्ये पाणी जाते का नाही का आपण म्हणतो की ग्लास रिकामा आहे कारण आपल्याला हवा दिसत नाही पण ग्लास हवेने भरलेला आहे त्यामुळे तो पाण्याला आत येऊ देत नाही यावरून आपण असं म्हणू शकतो की हवा जागा व्यापते हाच प्रयोग ग्लास तिरका करून बघा आता पाणी आत शिरतं का हो पाणी आत शिरतं कारण काही हवा पाण्याने बाजूला ढकलली जाते आणि तिची जागा पाण्याने घेतली जाते एक सायकलची ट्यूब घ्या त्यातली हवा पूर्ण काढून टाका स्प्रिंगच्या तराजूने तिचे वजन करा या वजनाची नोंद करा डब्ल्यू एक आता ट्यूबमध्ये हवा भरा आणि पुन्हा त्याच तराजूने ट्यूबचे वजन करा त्याला नाव देऊ डब्ल्यू दोन तुम्हाला डब्ल्यू एक आणि डब्ल्यू दोन मध्ये काही फरक दिसतो का ते एकच किंमत दाखवतात कोणती किंमत जास्त आहे बरोबर डब्ल्यू दोन ही डब्ल्यू एक पेक्षा जास्त आहे म्हणून हवेला वस्तुमान आणि वजन आहे म्हणून हवा हा पदार्थ आहे या व्हिडिओमध्ये आपण शिकलो की हवा पाणी आणि माती किंवा मृदा हे तीन महत्वाचे नैसर्गिक स्रोत आहेत आपण हवा बघू शकत नाही या हवेचे अस्तित्व आपल्याला जाणवते हवा जागा व्यापते आणि हवेला वस्तुमान असते आता पुढील प्रश्नाचे उत्तर द्या हवा ही मॅटर म्हणजे द्रव्य आहे का नॉन मॅटर म्हणजे अद्रव्य thank mm -hmm. you